आमच्या घरामध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडली आहे, ज्यामुळे की मी संकष्टी चतुर्थी स्पेशल जो व्लॉग बनवला तो मी टाकू शकली नाही, जो मी जानेवारी महिन्यात बनवला होता तो. तर मग त्यामुळे मी तो आज व्लॉग टाकत आहे संकष्टी चतुर्थीचा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे शीतल आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर, ज्याचं नाव आहे शीतल ड्रीम वर्ल्ड. तर मित्रमैत्रिणींनो, आज की नाही मी कल्याणला आलेले आहे आणि आज आहे शुक्रवार संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्त आम्ही जाणार आहोत टिटवाळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला जात असतो दर्शनासाठी, पण ह्यावेळेस काही कारणामुळे जाता आलं नाही. जसं की डॅडीचं शेड्यूल फुल पॅक होतं, त्यांचं ऑफिस होतं स्पिशाच्या डॅडींचं, त्यामुळे आम्हाला 1 तारखेला जमलं नाही. तर म्हटलं आजचा चांगला मुहूर्त आहे संकष्टी चतुर्थीचा, बघू कशी रश आहे काय आहे आणि आम्हाला कशाप्रकारे दर्शन मिळतं. आणि तुम्हालाही आम्ही दर्शन, जर तिकडे कॅमेरा आतमध्ये अलाउड असेल तर आम्ही तुम्हालाही दर्शन नक्कीच घडवू गणपती बाप्पाचं. तर चला आता तुम्ही आमच्या बरोबर टिटवाळ्याला. येस, पिंक सायकल स्पिशाने मी रेडी होऊन खाली आलेलो आहोत, कारण की स्पिशाला शूज घातलं की घरात थांबायचं नसतं, तिचं म्हणणं असतं लगेच बाहेर फिरायला चला. तर आता बाकीचे सगळे खाली उतरतील, तोपर्यंत स्पिशा मस्त खाली एन्जॉय करते. आणि जानेवारी महिन्यातली ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे नवीन वर्षातली, तर म्हटलं की चला मग टिटवाळ्याला जाऊया आणि दर्शन घेऊया बाप्पाचं. तर आता आम्ही मस्त बाईक राईड करून टिटवाळ्याला जात आहोत. स्पिशाचे डॅडी आणि मी बुलेटवर आहेत आणि माझे भाऊ आणि आई ते दुसऱ्या गाड्यांवर आहेत. तसे आम्ही 2-व्हीलरवर सगळेच निघालेलो आहोत टिटवाळ्याला जाण्यासाठी. आमच्या इथून खूप कमी डिस्टन्सवर आहे टिटवाळा, तर त्यामुळे अर्ध्या तासात आम्ही पोहोचून जाऊ टिटवाळ्याला. आणि मी कॅमेरा घेऊन शूट करते म्हणून पप्पा स्पिशाला सांगतायत की तू आमच्याकडे ये म्हणून. तिला तुम्हीच राहिले त्यांना असं वाटतं की मी कॅमेरा घेऊन शूट करते आणि पुन्हा स्पिशाला पकडलंय तर मग उगाचाच रिस्क नको ते मला ओरडतायत. त्यामुळे मग आता स्पिशा भाई मामाच्या गाडीवर गेलेली आहे बसायला. फायनली पोहोचलो आम्ही टिटवाळ्याला. आता माहीत नाही मंदिरात कशाप्रकारे गर्दी असेल आणि अंधार झालेला आहे थोडाफार, मे बी आम्हाला आरती मिळू शकते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हे पहा तुम्ही गणपती बाप्पा दिसत आहेत आपल्याला. आणि मेन लाईनला बघा किती गर्दी आहे आणि नीट दर्शनही होत नाही, त्यामुळे मुखदर्शन केलं हे बरं झालं, कारण की व्यवस्थित बाप्पा आम्हाला दिसत आहेत इकडे. गणपती बाप्पाच्या मंदिरातच आपलं शंकराचंही मंदिर आहे आणि त्यामुळे मग आपल्याला तेही दर्शन घेता येतं. मस्त सजवलं आहे मंदिर.
आणि मंदिराच्या गाभाऱ्यातच हे प्रदर्शन लागलेलं होतं. तिकडे भरपूर अशा वस्तू होत्या, म्हणजे शोच्या म्हणा, अँटिक म्हणा, पुस्तकं म्हणा, छोटे छोटे गृहउद्योग जे करतात त्यांच्याही वस्तू इथे विकण्यासाठी होत्या. त्यामुळे हे मस्त प्रदर्शन इथे लावलेलं होतं, तर ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि थोडेफार फोटो क्लिक्स केले आणि मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं. मनाला खूप बरं वाटलं चतुर्थीच्या दिवशी दर्शन झालं. आणि त्यानंतर मग आम्ही इथे चहा घेण्यासाठी आलो, म्हणजे आमचा उपवास होता म्हणून आम्ही चहा घेणार होतो आणि विपुल वगैरे हे लोक नाश्ता करणार होतो. तर म्हटलं चला हे हॉटेल खूप छान आहे, समाधान, इथे चहा एकदम खूप छान मिळतो. मंदिराच्या समोरच हे हॉटेल आहे आणि बाकीचेही पदार्थ खूप छान होते टेस्टला. आम्ही टेस्ट केले नाही कारण की आमचा उपवास होता, पण चहा तर खरंच खूप छान होता. हॉटेलचं इंटिरियर सुद्धा पहा किती छान आहे, मला खरंच आवडलं इंटिरियर सुद्धा. अपंग बावरी पप्पांनी मागवले आहे बटाटा वडा प्लेट आणि विपुलनी स्वतःसाठी मागवले आहे वडा उसळ विथ पाव आणि खूप टेम्पटिंग दिसतंय ते. आणि डॅडींनी आणि स्प्रिशानी मसाला डोसा मागवलेला आहे कारण की स्प्रिशूला डोसा फार आवडतो आणि त्यानिमित्ताने ती थोडंफार खाईल म्हणून डोसा डॅडींनी ऑर्डर केलेला आहे स्प्रिशाच्या. आम्ही नाही खाते आणि हेच लोक खात आहेत उपवास असल्यामुळे. आणि हा कंटिन्यू फोनवर आहे, जसा आलाय तसा कंटिन्यू फोनवर आहे. फॅमिलीला टाइमच देत आवडली का तुम्हाला? जर आवडली असेल तर आम्ही तुमच्यासाठी परत एक घेऊन येऊ सांगा. आणि लवकरात लवकर ऑर्डर देऊन टाका. मॅजिक डॉल आहे, पाहिजे तर तुम्ही आत्ताही घेऊ शकता. घ्या हो बघा, तुम्ही मॅजिक बघू शकता तिथे. नको ना तिला दाखवू, ती अजून करे. टाकणार आहे मी आता तुझं हे सगळं. हे बघा पंख, हे बघा तिचे पंख, ती उडते पण. परी आहे ती, परी. आणि तिचे हेअर पण बघा किती सिल्की आहे. वा, गोल्डन हेअर आजोबा. मंदिराच्या मागच्या बाजूला हे असा तलाव आहे आणि बसण्यासाठी गार्डन केलेलं आहे. तर अंधार असल्यामुळे मी तुम्हाला फार काही नाही दाखवू शकत आहे कारण की आम्हाला उशीर झाला निघायला, त्यामुळे इकडे सगळं अंधार आहे. आणि तलावामध्ये बोटिंगसुद्धा होतात इकडे, त्यामुळे लोकांना टाइम स्पेंड करण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे जर तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणार असाल तर लहान मुलांसाठी मस्त खेळायला इकडे जागा आहे आणि बोटिंगही तुम्ही करू शकता. आम्ही लेट झालो त्यामुळे आम्हाला नाही मिळालं काहीच, पण खूप छान वातावरण वाटतं इकडचं. आय होप तुम्हाला थोडंफार दिसत असेल पाणी वगैरे. हा होता माझा संकष्टी चतुर्थी स्पेशल व्लॉग आणि मागे मंदिराचा कलश दिसत आहे. तर मित्रमैत्रिणींना तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्री कृष्ण.